कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा बरोबर बोलते हो मुक्ता, हो एवढा साधा बोळा माणूस एवढ्या माणसांसमोर काय करणार होता? यांनी ना सामना करायची वेळच येऊ दिली नाही, कळलं तुम्हाला? प्रतिकार वगैरे दूरच राहिला, ते आल्यानंतर ताबडतोब यांनी ते पैसे त्याला देऊन टाकले। ते गुंड वगैरे ना हे सगळं नाटक रचले आणि स्वतःच्याच घरामध्ये चोरी केली आहे। नाही दादा नाही, शपथ सांगतो मी नाही चोरी केली, नाही खरंच सांगतो। दास युवराज काठी गेली। दादा मी युवराज काय कानामध्ये बोळे कोंबलेत का तुझ्या? का भोंगा चेरलाय? नाही ओ नाही युवराज, नको ना। अहो खूप चुकीचं वागताय तुम्ही, हे बरोबर नाहीये। बस मी काय करतोय आणि मला काय करायला पाहिजे कोणी शिकवायची गरज नाही आहे, कोणी मध्ये पडणार नाही आता। मी हात जोडते। असं करू नका भाऊ, का चोरी नाही करू शकत मुक्ता। पैसा ही गोष्टच अशी आहे की भल्या भल्यांची नीतिमत्ता ढवळून निघते। त्या भाऊनी आतापर्यंत एवढे पैसे आयुष्यात कधी पाहिलेले नाहीयेत। तरी पण मी नाही चोरी केली दादा, खरं सांगतो। मग ही घटना घडल्यानंतर ताबडतोब घरी का नाही आलास तू? घरी येऊन मला सांगितलं का नाहीस? तेव्हा जर सांगित असतात ना तर चोरांना पकडून आणलं असतं मी आतापर्यंत। तू जर काही चूक केलेली नाहीस, तू घाबरलास का? तू घाबरलो होतो दादा, मी खरं सांगतो खूप घाबरलो। तू मला काय करावं ते सुचत नव्हतं, पण मला तुझ्या बरोबर काय करायचं हे कळतं ना। तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे। शिक्षा तर व्हायलाच पाहिजे। नगरकरांच्या जावयानी छोटीशी चूक केली होती, त्याला केवढी मोठी शिक्षा दिली होती। मग न्याय तर सगळ्यांसाठी सारखा हवा। दादा दयेची भीक मागते, मला लेख मानताना भाऊ काकांना शिक्षा नका देऊ। हेच तर चित्र पाहिजे, ही तर सुरुवात आहे ग मुक्ता। आज हात जोडतेस, उद्या पाया पडशील, परवा पायावर लोळण घेऊन नाक रगडशील। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।